आजची ह्या दोघांची पहिली रात्र आहे, त्यांना बिलकुल डिस्टर्ब करायचं नाही. मामा तुझ्या गोळ्या. सॉरी, माफ करा मला. म्हणजे माफी काय मागताय तुम्ही? तुम्हाला तर बरं वाटतंय ना, नाहीतर तुम्ही एक काम करता का, तुम्ही आतमध्ये बेडवर येऊन झोपता का शांतपणे? ये ये, राहू दे राहू दे, असं ते आत. अरे नको, तू घे. अरे नवरा आहे मी तुझा, सांगतो ना तुला उशी घे. मी पण बायको आहे तुझी, अर्धांगिनी. तुला माहितीये, आज गुरुजी मला सांगत होते की अर्धांगिनी म्हणजे सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या शेअर करणारी, वाटून घेणारी. म्हणजे पुढे जाऊन आपल्या संसारात चूक येईल ना, तेव्हा ते आपण अर्ध अर्ध वाटून घ्यायचं. आणि जर चुकून माकून दुःख आलं तर ते सुद्धा अर्ध अर्ध शेअर करायचं. आणि आता आपल्या समोर ही उशी आहे. तुझी अर्धांगिनी असण्याच्या नात्याने मी तुला असं सांगते की ही उशी आपण अर्धी अर्धी शेअर करायची. ओके. संसार दिवसात संपतोय मला. अरे आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हाच कळलं होतं तुला जमणार, म्हणून तर केलं लग्न. गौप, आपल्या पहिल्या भेटीत ना फुल ऍटिट्यूड दाखवला होता तुम्हाला. माजुरडी म्हणाला होता, लग्न तिन्न सोड, साधी मैत्री करायला असं तयार नव्हता. पण केली ना. हा पण हात आधी मी पुढे केला. ते पण मागणी घालायला मी आलो होतो. मनात आधी मी बोलून दाखवलं होतं ना. तू ना अजूनही तुझ्या श्रीमंत बाबाची लाडवलेली हट्टी मुलगी आहेस. हे मी श्रीमंत बाबाची लाडवलेली हट्टी मुलगी नाहीये. कोण मी? मी तुझी बायको आहे. मला खरं सांग, पहिल्यांदा केव्हा प्रेमात पडला होतास माझ्या? तुला खरं सांगावं लागेल, कारण तुझ्या छातीला कान लावून तुझ्या मनातला आवाज ऐकते. कुठं बोललास तर पकडला जाशील. पहिल्यांदा कधी प्रेमात पडलो असं नाही का सांगता येणार? खोट. अगं म्हणजे असं एक अशी वेळ नाही सांगता येणार ना कधी पडलो. खोट. अगं सही खरंच आठवत नाही ग. खोट खोट खोट. खरं सांग ना तर चावी नाही. अरे बर, खरं सांगायचं ना तर असं खूप वेळा प्रेमात पडलो ग तुझ्या. पहिल्यांदा हँडशेक केला तेव्हा थोडं, पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट साठी ड्रॉप केला होतास तेव्हा, सायकल वरनं डबल सीट घेऊन फिरलो तेव्हा, तुला आठवत पाणीपुरी वाल्याला तू माझी बायकोचं सांगितलं होतास तेव्हा, मग तू आमच्या घरी गणपतीसाठी अशी सुंदर साडी दिसून आली होतीस तेव्हा, चटकदार चौदार मध्ये त्या मुलीपासून. नंतर मला वेटर बनवलं होतं तेव्हा, त्या मुलोत्रापासून मला वाचवलंस तेव्हा, चिंग पावसात भिजलो तेव्हा, असं पहिल्यांदा गाणं ऐकलं ना तेव्हा, तुझ्याबरोबर एक अख्खा दिवस नुसता वेडेपणा केला तेव्हा, अचानक जबाबदारपणे माझ्या मामाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलीस ना तेव्हा, टेकडीवर मी लाटजो
आणि तू समजशील असं स्वतःच ठरवलंस तेव्हा दापोलीच्या त्या समुद्र किनाऱ्यावर तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे ओरडून सांगितलंस तेव्हा प्रत्येक वेळी ना असं थोडं 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 असं करत तुझ्या प्रेमात ती बुडूनच गेलो ग आणि एवढं सगळं असताना सुद्धा सई माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी एवढा भाव घालला असतो इतकं साधं नाही सांगू शकलास मला आणि सांगितलंस ते सुद्धा केव्हा आणि कस तर माझ्या जबरदस्तीने होणाऱ्या लग्नात घुसून मार खाऊन आणि मग मला पळवून आणून अशक्य असतो मात्र खरं हे पण आता असं नाही चालणार मी जेव्हा केव्हा ऑर्डर सोडेल ना तेव्हा तेव्हा तुला लगेच म्हणावं लागेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे जो हुकुम सरकार म्हण आता म्हण ना ग लाजो तू असास यार तू तू ना कधीतरी संशय सिंग बन ना आज सारखं तू लाजलास तर कस होणार आपलं बर सर बाकी सगळं सोड तू आता फक्त एवढंच म्हण कि माझ तुझ्यावर प्रेम आहे असं न लाजता म्हण ना लाजो म्हण ना प्लीज प्लीज कोण लाजो काय काय एक गोष्ट राहिली कुठली दूध हे पहिल्या रात्रीच्या वेळी दूध असायला पाहिजे अशी रीत आहे ना ए बायकोने नवऱ्यासाठी दूध आणायचं अशी रीत आहे जा आण पण आपल्या बाबतीत सगळ्याच गोष्टी उलट्या आहेत ना मी संशय सिंग आहे आणि तू लाजू आहे त्यामुळे जाओ लाजवंती हमारे लिए दूध लेके आओ जाओ सही हुकुम शिव बाबा Thank you.
ना तुझा पप्पा हे आलोच चला आता शांतपणे झोपा हा आलोच आदित्य गोष्ट पहा खूप दिवस झाले तुझ्या म्हणून गोष्ट नाही ऐकली सांग ना हो अप्पा कुठली गोष्ट ऐकायची ससा कासवाची नको बर मग लाकूड तोडायची मग अकबर बिरबल का ते नाही राम नाही काही नाही कुठली गोष्ट ऐकायची तुम्हाला अप्पाच गोष्ट नाही गाणं ऐकणार आहेत गोळ्या शिल्लक राहिले का तू काही नाही तू जा मी आलोच पटकन वाट बघते मला चांगलंच माहिती आहे तुमच्यातलं कोणी काय कोण आहे खरंच झोपलेलं नाही कोण आहे काय त्यामुळे उगाचच नाटक करू नका काय आम्हाला झोपच लागली होती म्हणजे आवाजाने जा खरं सांगा काय चाललंय अरे काही नाही रे ह्या घराला बाई माणसाची सवय नाही ना आता आपण कसे कसेही हातपाय सोडून मोकळे झोपतो ना भान राखून झोपायचं म्हटलं की चुळबुळ होते ना तू झोप निवांत लागेल रे झोप आम्हाला अरे तुम्हाला झोप लागत नाही माहिती असताना मी कसा आतमध्ये झोपो अरे पण तू असं समोर बसलास तर आम्हाला झोप लागेल बरं वाटेल आम्हाला बर मग तुम्हाला बरंही वाटेल आणि शांतपणे झोपही लागेल असा एक रंबाण इलाज आहे माझ्याकडे कुठला तोच जो लहानपणी मला झोप लागत नसताना तुम्ही करायचा
इस घर के धागे है ना, वो एक दूसरे से कस के बंधे हुए हैं। ये एक दूसरे से जुदा नहीं होंगे। आता इथून पुढे खरी खडतर वाट चालू होईल आणि त्या वाटेवर या चाफ्याऐवजी काटे पसरलेले असतील। त्या चित्रविचित्र स्वभावाच्या मामांसोबत एकत्र कुटुंबात राहून नवऱ्याकडून हक्काचं प्रेम मिळवणं काही सोपं काम नाही। पुरे बास 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 बास। अरे तुम्हाला झोपा लागले की जातो ना। अरे दादा आज सही वाट बघत असेल का? जा रे जा। जा 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 जा।